मी प्रसाद लाड यांचे मनापासून अभिनंदन करेन. एखादं काम हातात घेतलं की त्याचा सातत्याने पाठपुरावा करायचा आणि ते काम करून घ्यायचं ही प्रसाद लाडांची हातोटी आहे. आणि युनियनचं काम हातात घेतल्यानंतर विजयजींनंतर ज्यावेळेस त्यांनी हे काम हातात घेतलं त्यावेळेस मला ते भेटायला आले. त्यापूर्वी देखील विजयजींनी त्यांना अनेक वेळा म्हटलं होतं की हे काम तुम्ही हातामध्ये घ्या. आणि जेव्हा हातामध्ये घेतलं त्यावेळेस मला भेटायला आले, मी त्यांना सांगितलं की हे चांगलं काम आहे पण याच्यात खूप मेहनत करावी लागते. मी स्वतः अनेक वर्ष युनियन चालवले आहेत त्यामुळे याच्यामध्ये काही शॉर्टकट नसतात. खूप तुम्हाला त्याच्या पाठपुरावा करावा लागेल, मेहनत करावी लागेल, पण ती क्षमता त्यांच्यामुळे असल्यामुळे त्यांनी ते काम स्वीकारलं. आणि आज या कार्यक्रमातनं एखाद्या कर्मचारी युनियनचा नेता कसा असावा याचा वस्तुपाठ हा प्रसाद लाड यांनी आपल्यासमोर दाखवून दिला. आपण सगळ्यांनी मला धन्यवाद दिले, पण मला धन्यवाद देण्यापेक्षा हे धन्यवाद प्रसादलाच दिले पाहिजेत. हा प्रश्न त्यांनी समजून घेतला, ते माझ्याकडे आले, सातत्याने त्याचा पाठपुरावा करवला, जिथे अडलं त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा माझ्याकडनं अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय त्यांनी पोचवला आणि त्यातनं मार्ग निघाला. त्यांनी सांगितलं खरं आहे, आयुक्त बदलले, बदलल्यानंतर ज्यावेळेस मी भूषण गगरानी साहेबांशी बोललो, गगरानी साहेब म्हणाले माझा याला कुठल्याही गोष्टीला विरोध नाही आहे, पैसे आम्ही देऊ, पण म्हणाले प्रश्न एवढाच उठतो की बैठक जर जुन्या आयुक्तांसमोर झाली तर त्याचे मिनिट्स मी कसे साईन करायचे. म्हटलं तुमचंही म्हणणं बरोबर आहे. मग आम्ही पुन्हा चहल साहेबांशी बोललो आणि चहल साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, आता हँडिंग ओव्हर प्रोसेस चालली आहे, त्यामुळे माझ्याकडे एक विंडो आहे आणि त्या विंडोमध्ये त्यांनी सही केली. ती सही त्यांनी केल्याबरोबर गगरानी साहेबांनी देखील त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला मदत केली आणि त्यातून हे सगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी सुटले.